कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक वाहतूक सुरू असताना वर्धा येथे विक्रीसाठी आणलेला 16 लाखांचा सुमारे 150 किलो गांजा रामनगर पोलिसांनी शांतीनगर परिसरातून जप्त केला. यावेळी 2 महिलांना अटक करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक यांनी दिली आहे. सलग दुसऱ्या दिवशी रामनगर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार रामनगर पोलीस ठाण्याचे पथक शांतीनगर परिसरात गस्त घालत असताना त्यांना सावंगी ते दत्तपूर बायपास मार्गावर असलेल्या 727 या हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात 2 महिला संशयास्पदरित्या बसून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला असता दोन्ही महिलांजवळ 7 पोती दिसून आली. पोलिसांनी त्या 7ही पोत्यांची तपासणी केली असता त्यात गांजा आढळून आला. दरम्यान पोलिसांनी दोन्ही महिला आरोपींना अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार धनाजी जळक, पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गाडवे, निलेश घरडे, संदीप खरात, राजू अकाली, राहुल दूधकोडे, पंकज भरणे, लोभेश गाडवे यांनी केली आहे. पोलीस स्टेशन रामनगरच्या अंतर्गत शांतीनगर परिसरामध्ये 2 महिलांकडे अंमली पदार्थ गांजा याची मोठी ऑर्डर आलेली आहे आणि त्यातून त्या अवैधरित्या त्याची विक्री करणारी अशी माहिती रामनगरच्या DB पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगानं शासकीय पंच, फोटोग्राफर आणि बाकी सर्व कायद्याची पूर्तता करून रामनगरचे पोलीस निरीक्षक झळक आणि त्यांच्या टीमनं शांतीनगर शिवारामध्ये रेड केली. त्या रेड दरम्यान त्यांनी त्या ठिकाणावरून अंदाजे सुमारे 150 किलो गांजा हा त्यांनी जप्त केलेला आहे. त्या गांजाची किंमत 14,92,000 रुपये आहे. या कारवाई दरम्यान त्यांनी 2 महिलांना ताब्यात घेतलेलं आहे. यातील मुख्य महिला हिच्यावर यापूर्वी NDPS कायद्यान्वये 5 ते 6 गुन्हे दाखल आहेत. या कारवाई दरम्यान रामनगर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 241/21 कलम 8, 20 आणि 29 NDPS ॲक्टान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची जी चौकशी करण्यात आलेली आहे त्यातून असून दिसून येतं की लॉकडाऊनच्या काळामध्ये या अंमली पदार्थांचा साठा करून त्याच्या विक्रीतून मोठा आर्थिक नफा कमवण्याचा यांचा उद्देश होता. जुने गुन्हे दाखल असल्यामुळे यांनी ही मोठी ऑर्डर देऊन आणलं होतं. परंतु गोपनीय सूत्रांची माहिती मिळाल्यानंतर DB पथकाने ही तात्काळ कारवाई केली. हा माल कुठून आणला होता, कुणाला विकला जाणार होता, कुणाकडून ही ऑर्डर आणली, त्यासाठी कोणत्या वाहनाचा वापर केला, यासाठी संबंधित महिलांना आज आम्ही न्यायालयात उपस्थित करून त्यांच्या पोलीस कस्टडी रिमांडची मागणी करीत आहोत. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.